नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता आपण बघूया मायग्रेनचा डायग्नोसिस कसा केला जातो. याच्यामध्ये तीव्र डोकेदुखी तर असतेच, पण तीव्र डोकेदुखी हे खूप सामान्य लक्षण आहे आणि इतर आजारांमध्ये सुद्धा हे लक्षण तुम्हाला दिसू शकतं. म्हणूनच याचं डायग्नोसिस कसं केलं जातं ते आपण बघूया. तुम्हाला जर तीव्र डोकेदुखी असेल आणि वर सांगितलेली काही लक्षणं असतील आणि ह्याची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाल तेव्हा सगळ्यात पहिले डॉक्टर तुमची हिस्ट्री घेणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून तुम्हाला काय काय लक्षणं आहेत ते डॉक्टरांच्या लक्षात येईल. आणि डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी पण करतील, पण ती मायग्रेनसाठी नसते. तर तुम्हाला असलेली जी दुसरी लक्षणं आहेत त्याची इतर काही कारणं आहेत का हे शोधण्यासाठी तुमची शारीरिक तपासणी पण केली जाते. कारण मायग्रेनसाठी तर काही स्पेसिफिक टेस्ट नाहीये, पण इतर कारणं शोधायसाठी तुम्हाला डॉक्टर टेस्ट सांगू शकतात. तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं तर सगळ्यात पहिले हिस्ट्री विचारली जाते. तर ह्याच्यामध्ये डॉक्टर तुम्हाला तुमच्या लक्षणांची तीव्रता, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो, कुठल्या गोष्टींमुळे त्रास होत नाही, कशाने तुमचा हा त्रास वाढतो, पाळीच्या आधी, पाळीच्या नंतर, अशा प्रकारची प्रश्न विचारून ह्या प्रश्नांच्या उत्तरांवरनं किंवा या लक्षणांवरनं ते ठरवतात की तुम्हाला मायग्रेन आहे किंवा नाही. आणि तुम्हाला जर अशी तीव्र डोकेदुखी असेल तर तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायला पाहिजे, ते म्हणजे एक डायरी मेंटेन करायची. आणि त्या डायरीमध्ये तुम्हाला हा त्रास महिन्यातनं किंवा आठवड्यातनं किती वेळा होतो, हा त्रास व्हायच्या आधी, हा त्रास होताना काय काय लक्षणं आहेत, किंवा ह्या त्रास झाल्यावरती तुमची काय लक्षणं आहेत, कुठल्या गोष्टी खाल्ल्यावर किंवा कुठल्या गोष्टीवर एक्सपोज झाल्यावर तुम्हाला हा त्रास जास्त होतो, याची नोंद जर तुम्ही डायरीमध्ये ठेवली तर तुम्हाला डॉक्टरांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देता येतील. काही काही वेळा डॉक्टर तुम्हाला सांगितलेल्या हिस्ट्रीवरून MRI किंवा CT स्कॅनची तपासणी पण सांगू शकतात, पण त्याचं कारण वेगळं आहे का नाही हे शोधण्यासाठी या टेस्ट तुम्हाला सांगितल्या जातात किंवा या तपासण्या तुम्हाला सांगितल्या जातात. पण MRI किंवा CT स्कॅनमध्ये मायग्रेनचं डायग्नोसिस होऊ शकत नाही. खूप पेशंट विचारतात की ह्या मायग्रेनचं डायग्नोसिस MRI किंवा CT स्कॅनमध्ये का होत नाही. त्याचं कारण असं आहे, मायग्रेन हा आजार नॉर्मल ब्रेन स्ट्रक्चरमध्ये आढळून येणारा फंक्शनल ॲबनॉर्मिलिटी आहे. फंक्शनमध्ये झालेला बिघाड MRI दिसून येत नाही. म्हणूनच मायग्रेनला ॲबनॉर्मल फंक्शन इन सेटिंग ऑफ नॉर्मल ब्रेन स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं.